बहुत ही शानदार तरीके से जो है पूजा समाप्त हुई यहाँ पर। नमस्ते, सत श्री अकाल और अस्सलाम वालेकुम। मैं आपका दोस्त बादशाह रियाज पाटिल आप सभी लोगों का स्वागत करता हूँ एक और नए और बेहतरीन व्लॉग में। तो बहुत ही शानदार तरीके से नवरात्र और दशहरे का त्यौहार चल रहा है। अभी तक जो है दो पंडालों में गए, बहुत ही शानदार तरीके से जो है वहाँ पर नवमी की जो है पूरा क्या बोलते हैं पूजा वगैरह भी बहुत ही शानदार तरीके से जो है हम उसमें शामिल हुए, बहुत ज़्यादा जो है नाचे इन्जॉय करे। अभी जो है आज का जो है आखिरी पंडाल हमारे गाँव का सबसे बड़ा पंडाल जो है श्री जगतगुरु रेवंत सिद्धेश्वर महाराज जी के मंदिर में, वहाँ पर जो है हम जाएंगे और देखेंगे बोलते किस प्रकार से वहाँ पर पूरा काम चल रहा, नवमी की पूरी पूजा वगैरह चल रही है कि नहीं। अपने को भी सोने का यार, और कल दिन भर वीडियो शूटिंग है तो जल्दी जल्दी जाएंगे बोलते वहाँ का भी रिकॉर्डिंग करेंगे इंशाल्लाह, है कि नहीं किस प्रकार से चले देखेंगे बोलते। बिना किसी देरी के चलिए शुरू करते हैं आज के इस बेहतरीन व्लॉग को। चलो भाई लोग, बहुत ही शानदार तरीके से गांव के बराबर बीच में जो है बहुत ही बेहतरीन तरीके से जो है पूरा नवरात्र का जो है पूजा त्यौहार जो है चल रहा है। गांव के सभी प्रतिष्ठित नागरिक, गांव के सभी भाविक जो है यहां पर आए सोई, गांव के सभी बड़े बड़े लोग क्या बोलते प्रगतिशील शेतकरी भूदेव सब बड़े बड़े लोग जो यहाँ पर बैठे हैं। बहुत बेहतरीन तरीके से जो है सब नेते लोग यहाँ पर बैठे ले आगो, बड़े बड़े लोग वहाँ बड़े नेता वहाँ बैठेंगे क्या, बनस गोले सौकर, सोरेगांव सौकर, सब बड़े लोग यहाँ बैठे, धनंजय सौकर सब मुंह चुप को बैठे हैं। तो श्री जगतगुरु रेवंत सिद्धेश्वर महाराज मंदिर में जो है बहुत ही बेहतरीन तरीके से भक्तिमय वातावरण हमारे लिम्बी चिंचोड़े गाँव में, गाँव के सभी बड़े बड़े लोग जो यहाँ पर बैठे ले हमारे भुयारे सेठ इनका खेत गए हैं रोड में चिंचोड़ करके सक गए किवड़ शेट्टी सौकार, हमारे गणेश भाई, दो गणेश चाहिए, दोनों गणेश चाहिए, नरेंद्र मोदी जी, हाँ सब बड़े बड़े लोग यहाँ पर आके बैठे सोए माशाल्लाह, एकदम जबरदस्त तरीके से जो है पूरा चल रहा है। अरे पूजा करा ला लो, लूडो क्या ला लो बे, बहुत बेहतरीन तरीके से जो है पूरा कार्यक्रम चल रहा है भाई, गांव के लोग एंजॉय कर रहे फुल। तो गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर अक्कलकोट हायवेवर येणाऱ्या स्वामी भक्तांची, गुरु भक्तांची व तसेच सिद्धेश्वर भक्तांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे, त्यासोबतच या सर्व भक्तांची गैरसोय सुद्धा खूप वाढली आहे। हीच गैरसोय वळसण गावातील एका गृहस्थाला आवडली नाही व त्यांनी सर्व भक्तांच्या सेवेकरिता सोलापूर अक्कलकोट हायवेवर वळसणगाव टोल प्लाझा जवळ या संपूर्ण हायवेवरील सर्वात प्रशस्त, स्वच्छ, सुंदर व अलिशान असे शुद्ध शाकाहारी हॉटेल उघडले, ज्याचे नाव गॅलेक्सी फॅमिली रेस्टॉरंट असे आहे। या भव्य दिव्य रेस्टॉरंट मध्ये तुम्हाला प्रचंड अशी पार्किंगची सोय मिळेल। या सोबतच आमच्या या भव्य दिव्य रेस्टॉरंट मध्ये प्रवास करून आलेल्या सर्व स्वामी भक्तांकरिता, सर्व ग्राहकांकरिता जे आहे प्रशस्त असे महिला व पुरुष असे वेगवेगळे वॉशरूमची सोय सुविधा उपलब्ध आहे, ज्या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रकारे फ्रेश होऊ शकता व आपल्या सर्व प्रवासाची जी आहे थकावट दूर करू शकता। ग्राहकांच्या सेवेसाठी आमचे रेस्टॉरंट सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत चालू असते, तुम्ही रात्री 12 जरी आला तरी तुम्हाला सेवा दिली जाईल। सर्व ग्राहकांच्या सेवेखातीर आमचे स्टाफ सदैव तत्पर असते, आमच्या येथे सर्व ग्राहकांसाठी शाही बैठक व्यवस्था उपलब्ध आहे, आम्ही एकाच वेळेस 150 अधिक ग्राहकांची सेवा करू शकतो, आमच्या येथे कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत स्वच्छता राखली जाते, आमच्या येथे या हायवेवरील सर्वात प्रशस्त असे किचन अवेलेबल आहे, जेथे 40 अधिक पदार्थ रोज कोणतीही नासाडी न करता बनवले जाते, आमची सर्विस ही खूप फास्ट आहे, आमच्या येथे नाश्त्यामध्ये पुरी भाजी, इडली, मेदूवडा, शिरा, उपीट, पोहे, चहा, कॉफी, त्यासोबतच मिसळपाव असे वेगवेगळे प्रकारचे पदार्थ तुम्हाला खायला भेटतील, त्यासोबतच जेवणामध्ये वेज अंगारा, पनीर लाजवाब, वेज जयपुरी, वेज मक्खनवाला, पनीर मक्खनवाला, वेज गॅलेक्सी स्पेशल थाली व तसेच आपल्या प्रिय महाराष्ट्रीयन स्पेशलमध्ये धपाटे, शेंगा पोळी, खवा पोळी, शेंगा चटणी, ठेचा, आलू परोठा व उपवासाचे भोजन हे व इतर अनेक प्रकारचे व्यंजनांचा आस्वाद तुम्हाला या ठिकाणी घ्यायला भेटेल। या अनेक प्रकारच्या व्यंजनांसोबतच आमच्या येथे वेज चायनीज जेवण सुद्धा भेटते, हा ज्यामध्ये
वेज मंचूरियन, वेज 65, वेज शेजवान राइस, ट्रिपल शेजवान फ्राइड राइस, सूप व इतर व्यंजनांचा आस्वाद भेटेल। मग आता वाट कसली पाहताय, एकदा जरूर भेट द्या गैलक्सी फॅमिली रेस्टॉरंट टोल प्लाझा जवळ वळसंगाव। आमचे मोबाईल नंबर आहे 8600360086। ग्राहक सेवा हेच आमचे धर्म, एकदा याल तर परत परत याल। धन्यवाद। बहुत ही बेहतरीन तरीके से जो यज्ञ चल रहा है, हमारे क्या बोलते हैं, हरीश भाई पाटिल जी को जो बेटे से पूजा करने वास्ते। गप सब है, बच्चे फुल एंजॉय कर रहे हैं यार। बहुत ही बेहतरीन तरीके से चल रही भाई पूरी पूजा। हर साल हरीश भाई बैठते हैं इसमें, वही तो सब आइटम डालना पड़ता है। बहुत बेहतरीन तरीके से चल रहा है गांव में। ये आखिरी पूजा रहती है, थोड़ा लंबी देर तक चलती है वही तो। तो चलो भाई लोग, बहुत ही शानदार तरीके से जो है पूरी पूजा वगैरह चल रही। हमारे मंडल के सभी लड़के लोग बहुत ज़्यादा मेहनत करे ले। पहला तो हमारे बसुराज अन्ना, फिर उसके बाद हमारे मल्लू अन्ना, फिर हमारे सचिन अन्ना, फिर हमारे बसवराज अन्ना, सभी लोग जो है बहुत ज़्यादा मेहनत करे ले पूरे कार्यक्रम को बेहतरीन बनाने का। फिर सभी बच्चा पार्टी भी जो है बहुत ज़्यादा मेहनत करे लिए, बहुत ज़्यादा टाइम दे लिया है कि नहीं। और सबसे महत्वपूर्ण हमारे हरीश भाई पाटिल भी जो है बेहतरीन तरीके से यहाँ पर पूरा यज्ञ में शामिल हुए लें, अपना पूरा टाइम देते हुए यहाँ पर। बहुत ही सही भाई, बहुत ही ज़बरदस्त। सबसे बड़ा काम हमारे नरेंद्र साहब, गणेश साहब करे ले। बहुत ही बेहतरीन यार, बहुत ही सही, एकदम ज़बरदस्त। चलो बहुत ही शानदार तरीके से जो है अभी पूजा चालू हुई लिया औरतों की, जो हुआ मंगने वाले औरतें ही है। सब हमारे पुजारी लोग हैं, हमारे हरीश भाई पाटिल सब जोर में काम करे ले। बहुत ज़्यादा टैलेंटेड है यार ये सभी जने भाई तो, माशाल्लाह। बहुत ही शानदार तरीके से ये पूरा नवमी की जो है पूजा हो रही भाई, माशाल्लाह भाई। तो
बहुत ही शानदार तरीके से जो है पूजा समाप्त हुई यहाँ पर। ಕರ್ಪೂರ ಜ್ಯೋತಿಯು ಬೆಳಗುವೆನೋ ಆಮ್ ಕರ್ಪೂರ ಜ್ಯೋತಿಯು ಬೆಳಗುವೆನೋ ಆಮ್ ಶಿವಸೇನೆ ಗಜಾನನ್ ಭಾಯಿ ಬಹುತ್ ಜಬರ್ದಸ್ತ್ ಬೋಲ್ತೆ ಹಾ ಕ್ಯಾ ಭಿ ಸಬ್ ಪಾರ್ಟ್ ಹೈ ಉನ್ಕೋ ಮಾತೆಗೆ ಬೆಳಗುವೆನೋ ಆಮ್ ಕರ್ಪೂರ ಜ್ಯೋತಿಯು ಬೆಳಗುವೆನೋ ಆಮ್ ಕರ್ಪೂರ ಜ್ಯೋತಿಯು ಬೆಳಗುವೆನೋ ಆಮ್ ಶಿವಸೇನೆ ಮಾತೆಗೆ ಬೆಳಗುವೆನೋ ಆಮ್ ಚಂದ ಮುಂದರ ಮದನ ಮಾಡಿದ ಚಂದ ಮುಂದರ ಮದನ ಮಾಡಿದ ಚಂಡೇಶ್ವರಿಗೆ ಬೆಳಗುವೆನು ಚಂಡೇಶ್ವರಿಗೆ ಬೆಳಗುವೆನು ಶಿವಶಕ್ತಿ ಮಾತೆಗೆ ಬೆಳಗುವೆನು ಶಿವಶಕ್ತಿ ಮಾತೆಗೆ ಬೆಳಗುವೆನು ಶಂಖ ಚಕ್ರದ ಖಡ್ಗನ ದಾರಿನ ಶಂಖ ಚಕ್ರದ ಖಡ್ಗನ ದಾರಿನ ತ್ರಿಶೂಲ ದಾರಿನಿಗೆ ಬೆಳಗುವೆನು ತ್ರಿಶೂಲ ದಾರಿನಿಗೆ ಬೆಳಗುವೆನು ಶಿವಶಕ್ತಿ ಮಾತೆಗೆ ಬೆಳಗುವೆನು ಶಿವಶಕ್ತಿ ಮಾತೆಗೆ ಬೆಳಗುವೆನು ಕರ್ಪೂರ ಜ್ಯೋತಿಯು ಬೆಳಗುವೆನು ಕರ್ಪೂರ ಜ್ಯೋತಿಯು ಬೆಳಗುವೆನು ಶಿವಶಕ್ತಿ ಮಾತೆಗೆ ಬೆಳಗುವೆನು ಶಿವಶಕ್ತಿ ಮಾತೆಗೆ ಬೆಳಗುವೆನು ಸುಮವಾಹಿನಿ ಮಹಿಷ ಮಾರ್ದಿನಿ ಸುಮವಾಹಿನಿ ಮಹಿಷ ಮಾರ್ದಿನಿ ಅಷ್ಟಭುಜ ದೇವಿಗೆ ಬೆಳಗುವೆನು ಅಷ್ಟಭುಜ ದೇವಿಗೆ ಬೆಳಗುವೆನು ಶಿವಶಕ್ತಿ ಮಾತೆಗೆ ಬೆಳಗುವೆನು ಶಿವಶಕ್ತಿ ಮಾತೆಗೆ ಬೆಳಗುವೆನು ಕರ್ಪೂರ ಜ್ಯೋತಿಯು ಬೆಳಗುವೆನು ಕರ್ಪೂರ ಜ್ಯೋತಿಯು ಬೆಳಗುವೆನು ಶಿವಶಕ್ತಿ ಮಾತೆಗೆ ಬೆಳಗುವೆನು ದಯಾರೂಪಿಣಿ ಮಾತೃರೂಪಿಣಿ ದಯಾರೂಪಿಣಿ ಮಾತೃರೂಪಿಣಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ರೂಪಿಣಿಗೆ ಬೆಳಗುವೆನು ಲಕ್ಷ್ಮೀ ರೂಪಿಣಿಗೆ ಬೆಳಗುವೆನು ಶಿವಶಕ್ತಿ ಮಾತೆಗೆ ಬೆಳಗುವೆನು ಕರ್ಪೂರ ಜ್ಯೋತಿಯು ಬೆಳಗುವೆನು ಕರ್ಪೂರ ಜ್ಯೋತಿಯು ಬೆಳಗುವೆನು ಶಿವಶಕ್ತಿ ಮಾತೆಗೆ ಬೆಳಗುವೆನು ಶಿವಶಕ್ತಿ ಮಾತೆಗೆ ಬೆಳಗುವೆನು ಲೋಕ ಕಲ್ಯಾಣಿಗೆ ಜಗದ ಕಲ್ಯಾಣಿಗೆ ಲೋಕ ಕಲ್ಯಾಣಿಗೆ ಜಗದ ಕಲ್ಯಾಣಿಗೆ ಜಗದಾಂಬೆಗೆ ಬೆಳಗುವೆನು ಜಗದಾಂಬೆಗೆ ಬೆಳಗುವೆನು ಶಿವಶಕ್ತಿ ಮಾತೆಗೆ ಬೆಳಗುವೆನು ಶಿವಶಕ್ತಿ ಮಾತೆಗೆ ಬೆಳಗುವೆನು ಕರ್ಪೂರ ಜ್ಯೋತಿಯು ಬೆಳಗುವೆನು ಕರ್ಪೂರ ಜ್ಯೋತಿಯು ಬೆಳಗುವೆನು ಶಿವಶಕ್ತಿ ಮಾತೆಗೆ ಬೆಳಗುವೆನು ಶಿವಶಕ್ತಿ ಮಾತೆಗೆ ಬೆಳಗುವೆನು ಕರ್ಪೂರ ಜ್ಯೋತಿಯು ಬೆಳಗುವೆನು ಕರ್ಪೂರ ಜ್ಯೋತಿಯು ಬೆಳಗುವೆನು ಶಿವಶಕ್ತಿ ಮಾತೆಗೆ ಬೆಳಗುವೆನು ಶಿವಶಕ್ತಿ ಮಾತೆಗೆ ಬೆಳಗುವೆನು ಹರ ಓಂ ಕರ್ಪೂರ ಗೌರಂ ಕರುಣಾವತಾರಂ ಸಂಸಾರ ಸಾರಂ ಜಗೇಂದ್ರಾರಂ ಸದಾ ವಸಂತಂ ಹೃದಯಾರ್ವಿಂದೇ ಭವನ್ ಭವಾನಿ ಸೀತಂ ನಮಾಮಿ ಕರ್ಪೂರ ದೀಪಂ ನಿರಾಜಯಾಮಿ ಹರ ಓಂ ಯಜ್ಞೇನ ಯಜ್ಞ ವಚಂತ ದೇವಾಸ್ತಾನ್ ಧರ್ಮಾಣಿ ಬ್ರಹ್ಮಾಣ್ಯಾಸನ್ ದೇಹನಾಕ ಮಹಿಮಾನ ಸಚಂದ್ರತ್ರ ಪೂರ್ವೇ ಸಾಧ್ಯಾ ಸಂತ ದೇವ ಗುರುದೇವೋ ಮಹಾದೇವೋ ತಸ್ಮೇ ಶ್ರೀ ಗುರುವೇ ನಮಃ ಹರ ಓಂ ಮರುತಾಂ ಮರುತಾಮೋಜಹಾಂ ಅಸುಪಾಂ ಅಪಂದರಾಂ ದರಾವಿಲ್ಲೇಂ ನರೇಂದ್ರ ಸಾಹೇಬ್ ರಮಯತ ಮರುತಾಂ ಮರುತ ಸೇನಾಂ ಸೇನೋ ಮಾಯನಂ ಮಾಯನಂ ಮನೋ ಜಲಸಮೇ ಮನೋ ಜಲಸಮೇ ಕೃಷ್ಣ ಕ್ಯಾ
अर्जुन ब्रह्मरामिका माता की जय। आदिशक्ति बलशंकरी देवी माता की जय। आदिशक्ति शिवगंगा माता की जय। श्री माँ कालिका माता की जय। श्री माँ लक्ष्मी माता की जय। श्री माँ सरस्वती माता की जय। श्री माँ काली माता की जय। जगदादि जगद्गुरु रे वशिष्ठेश्वर महाराज की जय। रे गुरु वीरभद्रेश्वर महाराज की जय। रे गुड्डापुर धान शूर धानेश्वरी माता की जय। आये तुलजा भवानी माता की जय। रे अंबाबाई माता की जय। जय मंगलम जय नम पार्वतेश्वर महादेव। आये राजा उदय। चलो एकदम जबरदस्त तरीके से जो है पूरी पूजा का कार्यक्रम समाप्त हुआ भाई। एक नंबर तरीके से जो है पूरा खत्म मेला है। सब जगह तलवार वापरे हमारे हरीश भाई जो है हाथ छी फोड़ने वाले कहते बसवण्णा चालू करो वाटप। हैलोवीन में सरक रे वाह। बहुत ही बेहतरीन तरीके से जो है चल रहा पूरा कार्यक्रम। मुझे लगे खत्म हुआ लेकिन अभी भी जो है एक रस्म बची लिया कुंभड़ गई फोड़ने की। एकदम खतरनाक तरीके से जो है पूरा कार्यक्रम समाप्त हुआ भाई। माशाल्लाह एकदम जबरदस्त। चलो आयुष पत छोटी मूर्तियां कब ले यार ये मालूम नहीं मुझे। सही यार ए बशा लहान मूर्तियां कधी आणले। हां हवाई एक करता एक गोड पडे करता नारळ बिरळ सब फोडले हो। चलो मन आनंद बहुत ही बेहतरीन तरीके से जो है ये चालू है। गजानन भाई का जो है बेहतरीन तरीके से सत्कार कर रहे आयार वगैरह पिना रहे उनको बेहतरीन तरीके से। दोनों जने का जो है हरीश भाई का और उसके साथ साथ अपने गजानन भाई का जो है पूरा सत्कार वगैरह कर रहे हैं आयार वगैरह कर रहे हैं इनका माशाल्लाह एकदम। ये बाद में और हे इदु एल्ला अवरवर तोतार एनु हाय अदु एल्ला साड़ी गोळु अवरवर तोतार एनु इल्ला उणिस्तार हे औदु साड़ी गोळु हां देवी दु और औरी कुड़तार। चलो वाला चलो बहुत ही बेहतरीन तरीके से चल रहा पूरा। साड़ी वाटप वगैरह कर रहे जो देवी माँ को जो साड़ी पहनाते वो साड़ी जो बाद में ही औरतों को देते हो। बहुत ही बेहतरीन तरीके से हमारे हरीश भाई का और गजानन भाई का जो है स्वागत सत्कार हुआ। बहुत ही अच्छी तरीके से जो है इन्होंने पूरा काम किए ले पूरा कार्यक्रम संपन्न करे ले। और दसरा खत्म अभी दिवाली की जो है शुरुआत हो चुकी है तो चलो देखेंगे बोलते क्या होता है। चलो
चलो एक नंबर तरीके से वेला है सब कुछ। निकलिंग बोलते अभी अपन घर के लिए है क्या नहीं। चलो गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर अक्कलकोट हायवेवर येणाऱ्या स्वामी भक्तांची, गुरु भक्तांची व तसेच सिद्धेश्वर भक्तांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे। त्यासोबतच या सर्व भक्तांची गैरसोय सुद्धा खूप वाढली आहे। हीच गैरसोय वळसण गावातील एका गृहस्थाला आवडली नाही व त्यांनी सर्व भक्तांच्या सेवेकरिता सोलापूर अक्कलकोट हायवेवर वळसण गाव टोल प्लाझा जवळ या संपूर्ण हायवेवरील सर्वात प्रशस्त, स्वच्छ, सुंदर व अलिशान असे शुद्ध शाकाहारी हॉटेल उघडले, ज्याचे नाव गैलेक्सी फॅमिली रेस्टॉरंट असे आहे। या भव्य दिव्य रेस्टॉरंट मध्ये तुम्हाला प्रचंड अशी पार्किंगची सोय मिळेल। या सोबतच आमच्या या भव्य दिव्य रेस्टॉरंट मध्ये प्रवास करून आलेल्या सर्व स्वामी भक्तांकरिता, सर्व ग्राहकांकरिता जे आहे प्रशस्त असे महिला व पुरुष असे वेगवेगळे वॉशरूमची सोय सुविधा उपलब्ध आहे, ज्या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रकारे फ्रेश होऊ शकता व आपल्या सर्व प्रवासाची जी आहे थकावट दूर करू शकता। ग्राहकांच्या सेवेसाठी आमचे रेस्टॉरंट सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत चालू असते। तुम्ही रात्री 12 जरी आला तरी तुम्हाला सेवा दिली जाईल। सर्व ग्राहकांच्या सेवेखातीर आमचे स्टाफ सदैव तत्पर असते। आमच्या येथे सर्व ग्राहकांसाठी शाही बैठक व्यवस्था उपलब्ध आहे। आम्ही एकाच वेळेस 150 अधिक ग्राहकांची सेवा करू शकतो। आमच्या येथे कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत स्वच्छता राखली जाते। आमच्या येथे या हायवेवरील सर्वात प्रशस्त असे किचन अवेलेबल आहे, जेथे 40 अधिक पदार्थ रोज कोणतीही नासाडी न करता बनवले जाते। आमची सर्विस ही खूप फास्ट आहे। आमच्या येथे नाश्त्यामध्ये पुरी भाजी, इडली, मेदूवडा, शिरा, उपीट, पोहे, चहा, कॉफी, त्यासोबतच मिसळपाव असे वेगवेगळे प्रकारचे पदार्थ तुम्हाला खायला भेटतील। त्यासोबतच जेवणामध्ये वेज अंगारा, पनीर लाजवाब, वेज जयपुरी, वेज मक्खनवाला, पनीर मक्खनवाला, वेज गैलेक्सी स्पेशल थाली व तसेच आपल्या प्रिय महाराष्ट्रीयन स्पेशलमध्ये धपाटे, शेंगा पोळी, खवा पोळी, शेंगा चटणी, ठेचा, आलू परोठा व उपवासाचे भोजन हे व इतर अनेक प्रकारचे व्यंजनांचा आस्वाद तुम्हाला या ठिकाणी घ्यायला भेटेल। या अनेक प्रकारच्या व्यंजनांसोबतच आमच्या येथे वेज चायनीज जेवण सुद्धा भेटते हा, ज्यामध्ये वेज मंचुरियन, वेज 65, वेज शेजवान राईस, ट्रिपल शेजवान फ्राईड राईस, सूप व इतर व्यंजनांचा आस्वाद भेटेल। मग आता वाट कसली पाहताय, एकदा जरूर भेट द्या गैलेक्सी फॅमिली रेस्टॉरंट टोल प्लाझा जवळ वळसंगाव। आमचे मोबाईल नंबर आहे 8600360086। ग्राहक सेवा हेच आमचे धर्म। एकदा याल तर परत परत याल। धन्यवाद। आप सभी लोगों का बहुत बहुत शुक्रिया आज के इस बेहतरीन ब्लॉग को आखिर तक देखने के लिए। बहुत ही शानदार तरीके से जो है पूरा नवरात्र का उत्सव जो है समाप्त हो चुका है। बहुत ही बेहतरीन तरीके से पूरे सांस्कृतिक तौर तरीकों के ऊपर जो है ये पूरा नवरात्रि का उत्सव जो है समाप्त हो चुका है। अगर आपको आज का ये बेहतरीन एपिसोड पसंद आया है तो इसको लाइक करो, ज़्यादा से ज़्यादा लोगों में शेयर करो, कमेंट बॉक्स में अपने ओपिनियन बताओ। जाने से पहले हमारे YouTube चैनल को ऐसे ही बेहतरीन वीडियोस को सबसे पहले देखने के लिए सब्सक्राइब करो। अभी अब्बाजान का फोन आ रहा बहुत देर से जल्दी से जल्दी जाएंगे बोलते फार्म हाउस को, है कि नहीं। तो फिर तब तक के लिए अलविदा, मिलेंगे फिर से। जय हिंद, जय महाराष्ट्र। कॉमेडी बहुत ही शानदार तरीके से चल रहा है। सगे मानकारी आता थे बाया, पूजा करना रे बाया था।